नमस्कार. पण बघता बघता 2 वर्ष झाली यार. 500 एपिसोड भुरकन उडून गेली, कळलं पण नाही ना. आणि शपथ, हे लॉकडाऊनचे 3-4 महिने सुद्धा खरंच भुरकन उडून गेल्यासारखे वाटले. कारण अनेक लोकांनी मला फोन करून सांगितलं की आम्ही तुमची सिरियल नव्याने बघायला लागलोय लॉकडाऊनमध्ये, घरी काय करायचं म्हणून आमच्या मुलांना हम बने तुम बने दाखवली. सो इट वॉज सो इंटरेस्टिंग. आणि किती वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत खरंच. म्हणजे मला आठवते की माझ्या बिल्डिंगमधल्या जे वॉचमन आहेत ते आता आपण सगळा पूर्ण स्टाफ बोलवत नव्हतो, ठराविक काही 2-3 जण येत होते ना, तर त्यातले एक जे वॉचमन होते तर ते तसे खरं खूप अबोल आहेत. म्हणजे आता एवढे वर्ष आम्ही एकमेकांना बघतोय पण हार्डली हाय हॅलो एवढंच करायचो. त्यांनी मला आवर्जून हाक मारली आणि सांगितलं की माझी लेख अगदी फॅन आहे हम बनेची आणि त्यामुळे मी आता घरी आहे, तुम्ही नेहमी तुमचे एपिसोड बघतो आणि खूप छान सिरियल आहे. सो खूप बरं वाटलं. आणि या सगळ्याचं आपल्याला अनेक पत्रांमधनं पण लक्षात येतं. आई आणि अप्पा आत्ता 500 भाग त्या ज्याबद्दल आम्ही आत्ता हे सगळं आत्ता हा जो घाट घातलेला आहे पत्र वाचणार आहोत जी अनेक प्रेक्षकांकडून आम्हाला आलेली आहे, ज्याच्यामध्ये सतत उल्लेख आहे आई आणि अप्पा आत्ता सध्या त्यांना वय आणि लहान मुलांना इन्क्लूड नाही करू शकत आहे कोविडमुळे. पण तरी सुद्धा ते लवकरच येणार आहेत आणि प्रत्येक पत्रामध्ये त्यांचा उल्लेख असतो की ते कधी येणार किंवा त्यांच्याबद्दल सतत विचारपूस असते किंवा ते आम्हाला कसे आवडतात, त्यांचं काय आवडतं हे सतत प्रत्येक प्रेक्षक त्याचा उल्लेख करतो. आम्ही आता पत्र वाचायला सुरुवात करणार. पण ऍक्च्युअली सांगायचं की या कोरोनाच्या काळामध्ये किंवा या क्वारंटीन पिरियडमध्ये ना खूप लोक खूप नाती नव्याने अनपेक्षित अपेक्षितपणे जोडली गेली या सिरियलशी आणि त्याचाच प्रत्यय या पत्रातून येतो. सो आय थिंक वाईटातून चांगलं. ओके, सो तुमच्या सगळ्यांचं जे भरभरून प्रेम आम्हाला मिळतंय तर कौतुक मिळतंय, त्यातले काही निवडक पत्रं तुम्ही पाठवलेली आहेत भरपूर, त्यातली काही आम्ही सिलेक्ट करतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तर त्यातलं एक पहिलं पत्र आहे. नमस्कार, मी सिद्धी ओक मुलुंड पूर्व इथून मुंबई इथून हे पत्र लिहिते. बने कुटुंबियांबरोबर आमचं नातं जुळलं माझ्या 5 वर्षाच्या मुलीमुळे, अद्वैतामुळे. सो क्यूट. एके दिवशी माझी मुलगी हम बने लाव ना टीव्हीवर असा हट्ट करत होती. सुरुवातीला मला काही कळेना म्हणून गुगल सर्च केल्यावर हा शो सोनी मराठीवर रात्री 10 वाजता प्रसारित होतो असं समजलं. बने कुटुंबाची पहिल्या एपिसोडपासून ओळख व्हावी म्हणून सोनी लिव्ह ॲप डाउनलोड केलं आणि मोबाईल टीव्हीला जोडून सगळे एकत्र बसून मोठ्या स्क्रीनवर पाहायला लागलो. बने कुटुंब जसं आम्ही 3 पिढ्यांचं पाहतो तसंच आमचं 4 पिढ्यांचं आहे. आमच्या ओक कुटुंबात आजे सासूबाई, सासरे बुवा, सासूबाई, माझे यजमान, अद्वैता आणि मी असे सदस्य आहोत. बने कुटुंबातल्या गमती जमती, रेहा, सई आणि पार्थ यांचे रुसवे फुगवे, अप्पा आणि आई यांची घरच्यांवर असलेली छत्रछाया, माया, हर्षदा तुलिकामध्ये असलेलं समजूतदार जाऊ वहिनीचं मैत्रिणीचं नातं, मकरंद मल्हार या भावंडांमध्ये असलेली आपुलकी, शेअरिंग, केअरिंग बघून खूप बरं वाटतं. नाती गोती कशी जपायची, आलेल्या परिस्थितीवर मात करून हसतमुख कसं राहायचं, मुलांना नातवंडांना काय बरोबर काय चूक हे कसं नीट समजवून सांगायचं, सणांचं महत्व कसं पटवून द्यायचं, पेरेंटिंग इश्यूज कसे सोडवायचे, ह्या गोष्टी आम्ही तुमच्याकडून नव्याने शिकलो. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात सततच्या नकारात्मक बातम्या, घाबरवून सोडणारी आकडेवारी ह्यापासून स्वतःला लांब ठेवून बने कुटुंबियांना आमच्या कुटुंबाचा एक भाग समजून आम्ही आमचं मन रमवत असतो. गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांचं रक्षण करो एवढीच त्याच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद आपले प्रेक्षक ओक कुटुंबीय. थँक्यू, थँक्यू सो मच. ए असंच एक पत्र आपल्याला अजून आलेलं आहे. हम बने तुम बने नावातच मालिकेचं वेगळेपण दडलेलं आहे. मग अशी म्हटलं त्याप्रमाणे तेच आम्हाला सगळ्यांना खूप जास्त आवडलं. घरातल्या सुनांची नावं असलेली ती घरावरची पाटी आहे. मी वर्षाली सुनील पालांडे, आपल्या मालिकेची नुकतीच झालेली प्रेक्षक आहे. खरं तर मी ऑन टाईम कुठलीच मालिका बघत नव्हते. मी वर्किंग वुमन असल्याने वेब सिरीजची फॅन आहे. पण सध्या माहेरी आलेले असताना माझी भाची सानवी, जी 6 वर्षांची आहे, ती ही मालिका नेहमी यूट्यूबवर बघत असल्यामुळे तिच्यामुळे आम्ही घरातले सर्वच या मालिकेचे फॅन झालेले आहोत. सानवी, आता लॉकडाऊन संपल्यानंतर तू आम्हाला भेटायला सेटवर यायचंय बर का? हा, तो आपली सगळी पार्थ आणि सई आणि सगळेच सगळेच आलेले असतील, रेहा वगैरे. वा वा,
अजून ती पुढे काय म्हणते ते बघूया आपण. नवनवीन विषय घेऊन येणाऱ्या आणि काळाच्या पुढे नेणाऱ्या 8-15 एपिसोडमध्ये संपणाऱ्या आजकालच्या वेबसिरीजच्या जमान्यात सोनी मराठीची हम बने तुम बने ही कौटुंबिक मालिका जवळपास 500 भाग पूर्ण करते याचं श्रेय या मालिकेतल्या सर्वांनाच आहे. धन्यवाद. फक्त तुमच्या पुढच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊन माझं हे मोठं पत्र संपवते. पत्र मोठं होतं पण खूप छान होतं. येस. आता पुढचं पत्र अमेरिकेतून आलंय. तर तिथलं पीटर्सबर्ग पिट्सबर्ग अगं हो तेच पिट्सबर्ग. तर अमेरिकेतल्या पिट्सबर्गवरनं देशमुख परिवाराकडनं आम्हाला सस्नेह नमस्कार असं पत्र आलेलं आहे. ज्या परिवारामध्ये राहुल, वसुधा, अबीर 4 वर्ष आणि आरोही 6 वर्ष. तर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही सर्वजण आपल्या मालिकेचे नियमित चाहते आहोत, मात्र अमेरिकेतून पाहत असल्या कारणाने मालिकेचे यूट्यूबवरील भाग पाहून आनंद घेत असतो. वा थँक्यू. आमच्या घरात आपल्या मालिकेमुळे अनेक मराठी शब्द, मराठी संस्कृती मुलांना सहज समजते, त्यांना ती फार आवडते. मालिकेतले आजी आजोबा म्हणजे अप्पा आणि सुधा आजी यांच्या शिकवणीमुळे दूर देशात देखील आजीची उणीव भरून काढल्यासारखे वाटते. पार्थ आमच्या घरात फारच लाडका आहे. मल्हार काका आणि मकरंद काका फार आवडतात. तुलिका काकूचा एंडी हा शब्द तर हर्षदा काकूचा टॉवेलवरचा राग मुलांना आणि मोठ्यांना देखील स्मित हास्य देतो. आणि तुम्हाला, तुमच्या संपूर्ण टीमला, डिरेक्टर सगळ्यांनाच थँक यू अगेन अँड अगेन अँड आय मिस हम बने तुम बने फॅमिली. पण आता तुमचा वेट इज ओव्हर कारण नवीन भाग सुरू झालेले आहेत, तो नॉट एनी मोर तुम्ही आम्हाला मिस कराल. खरं तर असं सांगायचं आहे की या लॉकडाऊनच्या निमित्ताने आपल्यामध्ये जे नवीन नातं निर्माण झालेलं आहे, ही नात्याची वीण उत्तरोत्तर अशीच घट्ट होऊ दे, कारण सोनी मराठी विणूया अतूट नाती.